राज्यात भाजपची सत्ता येणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। कोपा कायद्यामुळे युट्यूबच्या सेटिंगमध्ये बदल अनिवार्य। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचा कहर काही थांबेना, दवाखाने झाले हाऊसफुल। 3.5 वर्षात दिल्ली मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत, मात्र तरी देखील राज्यात स्थिर सरकार येताना दिसत नाही। त्यातच आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे। या गोंधळात मुंबईत भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे। या बैठकीला भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले। राज्यात भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येऊ शकत नाही। नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान भाजपाच्या सहभागाचा फायदा मित्रपक्षांना झाला असून त्यामुळेच त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला। भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्याही अनेक मतदारसंघात प्रचार केला, परंतु शिवसेनेचा कोणताही नेता भाजपच्या उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, असंही त्यांनी म्हटले। भाजपा वगळता राज्यात कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे। योग्य वेळी पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान फडणवीस यांनी आमदारांना मुंबईत न थांबता जनतेची कामे करण्यासाठी जाण्याच्या सूचना केल्या। शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल हे नक्की आहे, परंतु सध्या त्यांना जाऊन मदत करावी, त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं। सत्तेसाठी काम करणं हे आपलं लक्ष नसून जनतेसाठी काम करणे हे आपले लक्ष असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचा जन्मदिन म्हणून भारतात सर्वत्र बालदिन साजरा होत असतानाच 13 वर्षांखालील मुलांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून युट्यूबच्या सेटिंग्समध्ये नवे बदल लागू करण्यात आले आहेत। लहान मुलांच्या ऑनलाईन गोपनीयता संरक्षण कायदा हा वर्ष 1998 अमेरिकन कायदा असून त्यायोगे 13 वर्षाखालील मुलांच्या ऑनलाईन विषयक माहितीचं रक्षण केलं जात आहे। या कायद्यानुसार युट्यूबसह सर्वच डिजिटल घटकांनी त्यांचे पालक किंवा पालकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय 13 वर्षाखालील वापरकर्त्यांकडून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे। आजपासून युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करणाऱ्या सर्व निर्माणकर्त्यांनी लहान मुलांच्या ऑनलाईन गोपनीयता संरक्षण कायदा कोपा किंवा लागू असलेल्या इतर कायद्यांचे पालन करण्यासाठी त्या व्हिडिओचा आशय लहान मुलांसाठी तयार केलेला असल्यास ते युट्यूबला सांगणे आवश्यक आहे। या कायद्यांचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांना युट्यूबच्या सेटिंग्समध्ये बदल करायला सांगण्यात आले आहे। कोणत्याही युट्यूब चॅनेलवर मुलांसाठी तयार केलेला आशय यावर आधारित त्या चॅनेलने प्रेक्षक वयोगट पातळी किंवा व्हिडिओ पातळी सेट करणे आवश्यक ठरणार आहे। युट्यूबने सांगितले आहे की हे सेटिंग्स एका क्लिकवर करणे वापरकर्त्यांना शक्य आहे। तरीही आम्हाला माहित आहे की काही निर्माणकर्त्यांसाठी हे बदल सोपे नसतील आणि या आवश्यक बदलांची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण कायद्याचे पालन केल्याची खात्री करण्यासाठी या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। आजपासून सर्व निर्माणकर्त्यांनी त्यांच्या युट्यूब स्टुडिओजमध्ये त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओजवर मुलांसाठी तयार केलेला किंवा मुलांसाठी तयार केलेला नाही अशी खूण करणे आवश्यक आहे। येत्या जानेवारी 2020 पासून या कोप्पा कायद्याचे पालन करण्यासाठी मुलांसाठी तयार केलेल्या आशयावरील डेटा गोळा करण्यास मर्यादित प्रमाणात सुरुवात होणार आहे। याचा अर्थ असा आहे की युट्यूब पर्सनलाइज केलेल्या जाहिराती ज्या मुलांसाठी आशय तयार करणाऱ्या निर्माणकर्त्यांच्या कमाईवर परिणाम करतात, तसेच टिप्पण्या, सूचना आणि यासारखी इतर काही वैशिष्ट्ये बंद करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नवी दिल्ली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा विचार सुरू आहे। एवढेच नव्हे तर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेणार असल्याचंही गुरुवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निश्चित करण्यात आलंय। पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरुवारी झाली। राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही भरणे कठीण बनले आहे। अशा परिस्थितीत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। त्यावर कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती एकत्रित करीत येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शुल्क माफ करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले। दरम्यान पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अल्पदरात भोजनाची व्यवस्था तसेच या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये आर्थिक मदत करण्याचा ठराव मांडण्यात आला। यावर येत्या आठवड्यात सर्वसमावेशक योजना हाती घेण्यात येणार आहे। या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे। त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती सूत्रांनी दिली। पुणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याबाबत विचार सुरू असून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे। ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी एका कार्यक्रमात महिला आणि पुरुषांना त्यांच्या कामामध्ये कशा अडचणी येतात हे सांगितलं। त्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातील काही अंश ट्विटरवर पोस्ट करण्यात आल्या होत्या, तो सध्या सोशल
सोशल मीडियावर चर्चेत आलाय. वसुंधरा राजे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देताना ते वक्तव्य केलंय. विरोधकांनी आपल्याबाबत अनेक अफवा पसरल्या असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. जयपूरमध्ये बिडला इथं अखिल भारतीय क्षत्रिय महासभा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 12 नोव्हेंबरला झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी पुरुष मंत्री नेते यांच्याप्रमाणे महिला मंत्री आणि नेत्या जास्त वेळ कार्यकर्त्यांना देऊ शकत नाहीत, भेटू शकत नाही हे सांगताना त्यामागचं कारण सांगितलं आहे. महिलांना काही मर्यादा असतात असंही वसुंधरा राजे म्हणाल्या. माझ्या विरोधकांनी आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांनी अफवा पसरवली आहे की मी रात्री 10 नंतर भेट घेत नाही. त्यांना समजायला हवं की पुरुष आणि महिला नेत्यांच्या कामात फरक असतो. पुरुष रात्री लुंगी नेसून कुणालाही भेटू शकतात, मात्र महिला रात्री लोकांना भेटू शकत नाहीत, कारण त्यांना मर्यादा पाळाव्या लागतात, असं ट्विट वसुंधरा राजे यांनी केलं आहे. त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की माझे विरोधक फक्त नकारात्मक गोष्टी पसरवतात, पण मी त्यामुळे मागे हटणार नाही आणि लोकांची सेवा करणं सोडणार नाही. तुम्ही अशा गोष्टींची काळजी करू नका, सेवा करायची असेल तर अशा आव्हानांचा सामना करावाच लागेल, असंही त्यांनी म्हटलं. वसुंधरा राजेंसह या कार्यक्रमात देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात पैलवान या शब्दावरून चांगली जुगलबंदी रंगली. निवडणूक निकालात पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. आज शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागपूरच्या पैलवानाला भेटलात की नाही असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर स्मितहास्य करत जाऊ द्या, आता कशाला काढता येते असं पवार यांनी म्हटलंय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार जास्त दिवस चालणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्यावेळी देवेंद्रजींना मी काही वर्षांपासून ओळखतो, पण मला माहिती नव्हतं की त्यांना ज्योतिषाचं पण ज्ञान आहे आणि ते त्याचेही अभ्यासक आहे, असा टोला त्यांनी फडणवीसांना यावेळी लगावला. विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्या शेतकऱ्यांची पवारांनी भेट घेतली आणि त्यांच्यासाठी मदतीची मागणी मी केंद्राकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान किमान समान कार्यक्रमावर सध्या चर्चा सुरू आहे, लवकरच ती पूर्ण होईल आणि राज्याला आम्ही नक्कीच स्थिर सरकार देऊ, असंही पवारांनी स्पष्ट. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई. शहरात 2 महिन्यांपासून एडिस इजिप्ती डासांचा कहर सुरूच आहे. शहरातील शेकडो रुग्ण डेंग्यूने त्रस्त आहे. डेंग्यूची सुरू असलेली साथ कमी न झाल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालये हाऊसफुल झाले. पिंपरी चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यापासूनच डेंग्यूने थैमान घातले आहे. एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे अंगदुखी, ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 531 डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 44 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सप्टेंबर महिन्यात सुरू झालेली डेंग्यूची साथ ऑक्टोबर महिन्यात अधिकच वाढली. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू सदृश्य आजाराचे 948 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 63 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. मोठ्या प्रमाणात साथ फोफावत असल्याने महापालिकेने डेंग्यू रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, मात्र त्याला अपेक्षित यश आलेले नाही. नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा कहर सुरूच आहे. 1 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या 13 दिवसातच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 651 डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 22 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराला पडलेला डेंग्यूचा विळखा 3 महिन्यानंतरही संपवण्यात महापालिकेला अपयश आले आहे. एक दिवस कोरडा पाळा. इडिस इजिप्ती या दासाची स्वच्छ पाण्यामध्ये उत्पत्ती होते. प्रामुख्याने नारळाची करवंटी, शोभेच्या कुंड्या, फुलदाणी, निरुपयोगी टायर, कूलर, एसी मध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता करून कोरडे करणे आवश्यक असते. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पिंपरी चिंचवड. भारताच्या अंतराळातील मानवी मिशन गगनयान यासाठी 12 संभावित प्रवाशांची निवड करण्यात आली आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एअर केस भदौरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या भूमिकेविषयी भदुरिया यांनी सांगितले की इस्रोसोबत समन्वय सुरू असून अंतराळ यानाच्या डिझाईन विषयी काम सुरू आहे. यातील जीवन सुरक्षा प्रणाली, कॅप्सूलचे डिझाईन व इतर आरोग्यविषयक गोष्टी ठरवण्यात येत आहे, जेणेकरून इस्रो आव्हानांचा सामना करून यश प्राप्त करू शकेल. संमेलनात संबोधित करताना हवाई दलाचे वैद्यकीय सेवेचे महासंचालक एअर मार्शल MS बुटोला यांनी सांगितले की गगनयानसाठी प्रवाशांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. निवड करण्यात आलेल्या पायलट्सना रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. एका अधिकाऱ्यानुसार हवाई दलाच्या 12 जणांना गगनयान मिशनसाठी संभावित प्रवासी म्हणून निवडण्यात आले. यातील 7 जणांना प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात आले आहे. भारताचे पहिले मानवी मिशन गगनयान डिसेंबर 2021 पर्यंत प्रक्षेपित करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. सुरुवातीला अंतराळ प्रवासासाठी वयाची सीमा 30 निश्चित करण्यात आली होती, मात्र या वयोगटातील एक पायलट प्रशिक्षण चाचणी पूर्ण करू न शकल्याने वयाची अट 41 वर्ष करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, बंगळुरू. पुढील 3.5 वर्षात दिल्ली मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर 13 ते 14 तासात हे अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशात असे आणखी 3 हायवे बनले जात आहेत. आम्ही नियोजन केलेल्या जलमार्गाचं काम सुरू झालेलं आहे. यातून वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. रेल्वेला प्रति किलोमीटर 6 रुपये खर्च येतो.
जलवाहतुकीला 1 रुपया लागतो, याशिवाय कोस्टल वेस्ट तयार होत असल्याचं ते म्हणाले. 100 नवीन विमानतळ उभारले जात आहेत. या सगळ्यातून औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. उद्योगाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे. पुणे मुंबई बाहेर उद्योग वाढतील यासाठीची योजना सरकारने आखली आहे. कृषी आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. उद्योगाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असून पुणे मुंबई बाहेर उद्योग वाढतील यासाठीची योजना सरकारने आखली आहे. कृषी आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई. राज्यात भाजपची सत्ता येणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. कोपा कायद्यामुळे युट्यूबच्या सेटिंग मध्ये बदल अनिवार्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ. पिंपरी चिंचवड मध्ये डेंग्यूचा कहर काही थांबेना, दवाखाने झाले हाऊसफुल. 3.5 वर्षात दिल्ली मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.